नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललो आहोत राजापूर येथील गंगेला. राजापूरमध्ये गंगा प्रकट होते, तिथे आपण जाणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला लागले उन्हाळे गरम पाण्याचा झरा, तर आता आपण जाऊया तिकडे. मी ठरवलं होतं की गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये मस्त स्नान करूया आणि मग राजापूरच्या गंगेला जाऊया आपण. तर आता चला आपण आज जाऊया, आंघोळ करूया. आणि आंघोळ करून झाल्यानंतर तिथे बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे, तर महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊया आणि नंतर मग राजापूरच्या गंगेला जाऊया. चला तर माझ्याबरोबर. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं गाव आहे. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यानंतर शहरापासून 3-3.5 किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं. या उन्हाळे गावाला निसर्गाने गरम पाण्याच्या झऱ्याची देणगी दिलेली आहे. म्हणजे एवढं सुंदर यांनी इथे उभं केलेलं आहे. जागा ही स्त्रियांसाठी लिहिलेलं आहे आणि इथे पुरुषांकरिता लिहिलं आहे. तर आज जाऊया आणि आपण बघूया. जेव्हा आपण तुम्ही असं गरम पाण्या झरापाशी येतात, तुम्हाला गंधकाचं पाणी असतं, ते गंधकाचा लगेच वास यायला लागतो आपल्याला. अरे वा, तर आयुष्य आरू आवाज सुद्धा आंघो करता येईल इथे. चला आता मस्त वेळी गरम पाण्याने आंघो करूया, महालक्ष्मीचं दर्शन घेऊया आणि गंगेला जाऊया. मंडई जबरदस्त गरम पाणी होतं, माझी आंघो पण झालेली आहे. आता आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. चला आणि तुम्ही आसपासचा परिसर बघता, इकडे इतका सुंदर. इथे भात शेती लावलेली आहे, पावसाळ्यात आपण आलेलो आहे. मंदिरापाशी आपण आलेलो आहोत आणि इकडे आपल्याला दीपमा दिसतीये सुंदर. आज जाऊया, दर्शन घेऊया. खूप सुंदर मंदिर आहे, एकदम प्रसन्न वातावरण आहे इकडे. राजापूरच्या गंगेला तुम्ही जर जाणार असाल तर गरम पाण्या झऱ्यामध्ये नक्कीच जा आणि बाजूला महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथे नक्की दर्शन घ्या. आता आपण गंगेला जाऊया आणि गंगा प्रकट झाली असेल तर आपल्याला नक्कीच दर्शन होईल. चला तर मग. आधी राजापूर गंगेचा साधारण 3 वर्षातून एकदा हा निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो. ही गंगा उगम पावल्यानंतर साधारणपणे 3 महिने राहते, पण आत्ता सध्याच्या काळात हे चक्र थोडे विस्कळीत झालेले असल्याने वर्षातून एकदा किंवा दोनदा गंगा प्रकटते. मंडई या रस्त्याने आपण आलेलो आहोत, गाडी आपण इकडे लावलेली आहे आणि हे जे तुम्हाला प्रवेशद्वार दिसत आहे ह्याच्या आतमध्ये राजापूरची गंगा आहे. इथे गंगा प्रकट होते. खाली आम्ही गावकऱ्यांना विचारलं गंगा आली आहे का, तर ते म्हटले गंगा आलेली आहे. तर आता आज जाऊया, चला तमायाबरोबर आपण दर्शन करूया. मेन हे सांगायचं आहे की पूर्णपणे आपण निसर्गामध्ये आहोत, एकदम शांतता आहे. पावसाळ्यात आलं असल्यामुळे पूर्ण आपल्याला हिरवळ मिळाली आहे. असे वेगवेगळे इथे पाण्याचे कुंड आहेत, इथे छोटे 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 तुम्हाला दिसत आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर महादेवाची इथे पिंड आहे. म्हणजे इथे मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊया आपण.
मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता आपण एवढे कुंड बघितले तर प्रत्येक कुंडाचं पाण्याचं टेम्परेचर हे वेगवेगळं आहे, हे इकडचं वैशिष्ट्य आहे. आणि मूळ गंगा जी आहे ती इकडनं उगम पावती आहे. हे जे तुम्हाला इथे झाड दिसतं आहे वडाचं, वडा झाडाचं इथे हे मंदिर आहे आणि ह्याच्या खाली हा जो सोर्स आहे हे मेन उगमस्थान आहे इकडनं. उन्हाळी येथे आपण जे गरम पाण्याचे झरे बघितले त्या ठिकाणी स्नान करून नंतर गंगा स्नानाची परंपरा आहे. तसेच गंगा स्नानानंतर 3-3.5 मैलावरच्या धूतपापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात आहे. हे गंगेचे पाणी नेऊन आपल्या देवघरात पुजण्याची पद्धत आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं थोडं गरम, त्यापेक्षा कमी गरम कमी गरम असं करत करत हे जे खालचे शेवटचे 3 कुंड आहे ह्याच्यामध्ये एकदम थंड पाणी आहे. आणि हे सगळं एकत्र येऊन या कुंडाचं पाणी आपल्याला इकडे येतं. जिओलॉजी विषयातील 2-3 गटांनी केलेल्या थोडाफार अभ्यासावरून त्याविषयी काही अंदाज बांधण्यात आले आहेत. एका मतानुसार भूगर्भात घडणाऱ्या सायफनसारख्या यंत्रणेमुळे ती घटना घडते. अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजेच सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली पोकळी आहे. ती पोकळी पाण्याने भरली की ओव्हरफ्लो होऊन पाणी गंगा तीर्थातून बाहेर पडते. पोकळीतील पाणी पूर्ण संपेपर्यंत ते वाहत राहते आणि ही पोकळी दरवर्षी भरत नसल्याने गंगा येण्याचा कालावधी कमी जास्त होतो. खूप मस्त आहे. जर तुम्ही इकडे राजापूरला येत राहणार असाल तर गंगेला नक्की या इकडे. तुम्हाला सांगायचं आहे मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर इथे कुंड आहे. या कुंडाचं पाणी त्या गोमुखातनं खाली येते. तर कुंडापाशी जाऊया आपण. हे ते कुंड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हा जो चौकोन दिसतो आहे याच्यातनं पाणी खाली जाऊन गोमुखातनं बाहेर येते. खूप सुंदर. ॲक्च्युली खूप आपलं चांगलं भाग्य आहे की आपल्याला गंगा मिळाली आहे. तुम्ही जर इकडचं बांधकाम बघाल तर एवढं मस्त वाटतं आहे आणि गर्दी नाही मिळाली आपल्याला, खूपच चांगलं आहे. तर इथे आलात तर नक्की आवर्जून इकडे या. माझं सगळ्यांना सांगायचं आहे, कोणा बऱ्याच जणांना ही जागा माहिती पण असेल तर कमेंटमध्ये ह्याच्याबद्दलची अजून काय माहिती असेल तुम्ही नक्की मला सांगा. एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये नवीन नवीन जागा अशा बघणार आहोत. आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भरपूर मेहनत असते प्रत्येक व्हिडिओच्या मागे आपली, त्याच्यामुळे थोडंसं तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला दिलं तर आम्हालासुद्धा बरं वाटतं की सबस्क्राईब वाढत आहेत. आणि कमेंट्समध्ये तुमच्या चांगल्या कमेंट्सवरनं आम्हाला नवीन उत्साह मिळतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी. आजूबाजूचा आपण परिसर बघूया आणि परतीया प्रवासाला लागूया. चल म्हणजे इकडे आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. आत जाऊया आणि दर्शन घेऊया आपण. जबरदस्त, खूप सुंदर वाटतंय. खूप सुंदर मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. तुम्हाला जर फील करायचं असेल तर तुम्हाला इथे नक्की इथे यायला लागेल. मस्त. चला बाहेर जाऊया आपण. म्हणजे आपण महादेवाचं दर्शन घेतलं आहे आणि तुम्हाला इकडचं हे सांगायचं आहे थोडासा इतिहास. इथे शेती करणारा कुणबी समाजाचा माणूस होता आणि तो कुणबी समाजाचा माणूस दरवेळेस काशीला जायचा. तर काही काळानंतर त्याला काशीला जाणे जमले नाही, त्याच्यासाठी गंगेने त्याच्यासाठी इथे उत्पन्न झालेली आहे असा इथे इकडचा सांगितला जातो. तर मंडळी आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल आणि एक्सप्लोअर विथ जयगुरुदेव चॅनल आवडला असेल तर सर्वांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय.